व तसेच देगलूर तालुक्यातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीपत्रासाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्ह या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी जे सभागृहाने सांगलं मी त्या गोष्टी त्याच्यासोबत आहे. हर जागी डावलायला लागत होतं, हर कार्यक्रमात पाठीमागे ठेवायला लागत होतं. काय नाही, मी जे मी मला आशा न काही करता जनतेची मला सेवा करायची आहे. मी मरजे तर जनतेची सेवा करणार, मी कुठेही असलं तर जनतेची सेवा करणार. पालकमंत्री ते माझी इच्छा नाही, मला जनतेची सेवा करायची. जे देतील ते काही पद देतील, कोणते देतील ते मी स्वीकारेल. आपण जवळ साहेबांनी पण इच्छा व्यक्त केली की बालाजी कल्याणकरांना पालकमंत्री पद द्यावं. मी ते बोलू शकत नाही, कारण पक्ष आखलेला निर्णय घेत असतो, त्याच्यामुळं मी काही सांगू शकत नाही. मला एवढंच की माझं जी जनता आहे, माझं मी जे काम केलं 2.5 वर्षे, ही मला ही माझी पावती आहे जनतेची. नुसतं टीका करायचं नाही, मला कोणावर टीका करत नाही. जे सभागृहात शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं तेच मी तेच माझी ती गोष्ट तीच माझी आहे. कारण काँग्रेस राष्ट्रवादी आम्हाला खूप त्रास होता, त्याच्यामुळे शिवसेना झालेली आहे आणि शिंदे गट आणि जे उद्धव साहेबांचा गट आहे असं कोण म्हणलं? काहीच गट नाही, काही नाही, आमच्या मध्ये गट नसतात. तुमची कोणती शिवसेना आहे? आमचं फक्त जे मुख्यमंत्री साहेबांनी जे सभागृहात सांगलं आम्ही त्यांच्या सोबत आहे. बरं, एक मिनिट, आपण उद्धव ठाकरेंचे आदेश मानणार की एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आदेश मानणार? आपल्यासाठी श्रेष्ठ कोण करणार? आम्हाला उद्धव साहेब तेवढेच होतं आणि आम्हाला जे शिंदे साहेबांनी आतापर्यंत 2.5 वर्ष मार्गदर्शन केलं